श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन। जेथे जातो तेथे तू माझा सामसी। अगदी आज याच वाक्याचं मला आठवण आली, स्मरण झालं या वाक्याचं। मी सायकलिंग करत करत लोणावळ्याहून घरी परतत होतो तेव्हा इथं एक वाकसाई म्हणून एक गाव आहे, त्या वाकसाईमधून 3 किलोमीटर आतमध्ये हा स्पॉट आहे। तिथे लिहिलं होतं गजान महाराज मंदिर। तर गजान महाराज हा नेहमीच आपला कुतूहलाचा विषय आहे, आवडीचा विषय आहे, आणि गजान बाबा म्हटल्यावर आपल्या बापाचाच विषय आहे। त्यामुळे पुत्र म्हणून गजान महाराजांच्या कुठल्याही मंदिराला भेट देण्याची माझी सदैव तळमळ असते। तर मी इथे आलो, पण इथं आल्यावर इतकं मन प्रसन्न झालं की अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणात हे मंदिर बांधलेलं आहे। इथं एक हरिभक्त पारायण करणारे जे होते भानुदास महाराज, ते आता वैकुंठवासी झालेले आहेत, पण त्यांची पण इथे समाधी आहे। पण त्यांनी हा परिसर त्याच वेळेस म्हणजे जवळपास 50 वर्ष झाले तेव्हा हे मंदिर बांधलं होतं। आणि पण बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं कारण हे खूप आतमध्ये आहे। याच्यामागे तुम्ही बघत असाल की सगळे डोंगर आहेत, आणि हे या गावाचं नाव जेवरेवाडी म्हणून आहे। हे आपल्या मेन रोडपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आहे। पण हे इतकं सुंदर मंदिर आहे, हे बघत 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 मी शोधत 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 आलो, आणि शेवटी आता आपण मंदिरात जाऊया। जय गजानन श्री गजानन 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 जय गजानन। साईबाबा आहेत, दत्त महाराज आहेत, मधात गजानन बाबा आहेत, इकडे गाडगे महाराज आहेत। असं अतिशय सुंदर आणि हे जे महाराज आहे यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, हे भानुदास महाराज यांची पण समाधी आहे, आपण त्यांच्याकडे जाऊयात। पण अगदी या मंदिराच्या समोरच हरिभक्त पारायण परमपूज्य श्री भानुदास महाराज मांजरीकर असं त्यांचं नाव आहे, आपण तिथे जाऊया। पण अतिशय निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात की इथं पारायण करायला किंवा ध्यान लावायला अतिशय योग्य अशी जागा आहे। आणि ही श्री हरिभक्त पारायण परमपूज्य वैकुंठवासी भानुदास महाराज मांजरीकर। राम कृष्ण हरी गोविंद हरी, राम कृष्ण हरी गोविंद हरी, गोविंद हरी 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 हरी। असे हे सत्पुरुष जन्माला येतात आणि मंदिरं आपल्यासाठी अशी काही कलाकृती करून जातात एकदम निसर्गाच्या सान्निध्यात। हे गजान महाराजांचं मंदिर, मंदिराच्या बाहेर एक खूप मोठं तळं आहे, त्या तळ्यात एक विहीर आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे। असा हा सुंदर नजारा आणि सगळीकडे शांत वातावरण, गडबड नाही, काही गोंधळ नाही, काही नाही, अतिशय नयनरम्य आणि मनोहर तसंच प्रसन्न वातावरण। आणि गजान बाबा जिथे आहेत तिथे काय कमी आहे, जो जे वांचील तो ते लाहो। हरे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल। आता आपण थोडं रोडला येऊ, तिथून बघू की मंदिर कसं दिसते, मंदिराचा परिसर किती छान आहे। आणि माझ्या या भटकंतीमध्ये सदैव माझ्यासोबत असलेली माझी सायकल,
बघा अतिशय सुंदर छोटासा रोड आहे. या रोडच्या बाहेर आल्याबरोबर हे तळ आहे. बघा या तळ्यामध्ये पूर्ण स्वच्छ पाणी भरलेलं आहे आणि तिथे तुम्हाला झाडाच्या खाली विहीर दिसेल आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि निसर्ग जर बघितला तर आपण केवळ बघतच बघत राहाल असा निसर्ग आहे. असं हे गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि आज गजानन बाबाच्या कृपेनेच मला त्यांच्या या पवित्र ठिकाणाच्या दर्शनाचा लाभ झाला. हे पण एक गजानन बाबाचे माझ्यावर असलेले थोर उपकारच आहेत. जय गजानन, श्री गजानन. हे जेवरेवाडी गजानन महाराजांचं मंदिर आहे इथे. आणि पहिल्या व्हिडिओत मी जे सांगितलं आहे की इथं हरिभक्त पारायण भानुदास महाराज, तिथे एक पुजारी होते, त्यांच्याशी मी चर्चा केली. हा जो खाली दिसतो आहे हा भात आहे, भात लावलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की भानुदास महाराजांनी इथे या तळ्याच्या काठी तपस्या केली आणि इथे गजानन महाराज प्रगट झाले होते त्यांच्यासाठी. म्हणून त्यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की इथं मी गजानन महाराजांचं मंदिर बांधेल. आणि आपण बघू शकाल, आता मी जवळून दाखवतो की हे ते तळं आहे. आणि या तळ्याच्या काठी त्यांनी एक विहीर आहे, या विहिरीच्या जवळ एक झाड आहे, या झाडाच्या खाली त्यांनी तपस्या केली आणि इथे गजानन महाराज प्रगट झाले होते असं त्या कुलकर्णी जे ब्राह्मण आहे त्यांनी सांगितलं. पण हा जो परिसर आहे अतिशय बिलकुल निसर्गाच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. मला आजच्या या ट्रीपचं एकच खूप वैशिष्ट्य असं वाटते की मी भटकत भटकत आलो पण बरोबर गजानन महाराजांनी मला त्यांच्याजवळ आणलं. हे मंदिर बघता क्षणी मला असं वाटलं हेच गजानन महाराजांचं मंदिर आहे. आणि मी सायकल लावली आणि अचानक आतमध्ये गेलो. पण म्हणजे हे पण एक गजानन बाबाची कृपाच आहे. आज इथं येऊन खूप 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 आनंद झाला, अतिशय चांगला असं वाटते. दर रविवारी मी इथे जाईल, खूप छान. भानुदास महाराज की जय. आध्यात्मिक परंपरा असलेला भारत देश आणि या देशात कितीतरी मंदिरे आहेत, त्यातलंच एक हे जेवरेवाडीचं मंदिर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या भानुदास महाराजांनी स्थापन केलेल्या गजानन महाराजांच्या या मंदिराला आपण एकदा अवश्य भेट द्यावी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करावे, बेल आयकॉनवर प्रेस करावे. धन्यवाद.